विसवापरांत तुमकां येवकार. पलतडचो मनीस म्हूण गोंय आनी गोंया भायर लक्ष्मीकांत शेटगांवकाराक लोक वळखतात. ताच्या ह्या फिल्माक जगभर प्रसिद्धी मेळ्ळी. बागा बीच हे ताच्या नव्या फिल्माची घोषणा ताणें शेनवारा केली. 5 तरणाट्यांच्या जिणेचेर हें फिल्म आसा. कोंकणी, हिंदी आनी इंग्लीश ह्या तिनूय भाशांनी हें फिल्म काडटले. शेनवारा पणजे नामनेचे गोंयकार फिल्म निर्माते लक्ष्मीकांत शेटगांवकारान पत्रकार परिषद घेतली. शर्वणी प्रॉडक्शनाचे डॉ प्रमोद साळगांवकार, दिग्दर्शक लक्ष्मीकांत शेटगांवकार आनी हेर पत्रकार परिषदेक आशिल्ले. शर्वणी प्रॉडक्शनाच्या सहकार्यान गोंयाचेर उदवाड घालपी बागा बीच हे फिल्म काडटले. 5 तरणाट्यांचेर हे फिल्म आसा अशें शेटगांवकारान सांगले. टीनेजर्स हु आर स्ट्रगलिंग टू लिव्ह इन दिस कमर्शलाइज्ड वर्ल्ड, अ टुरिझम इंडस्ट्री which has flourished in Goa since last 10 years, has its own pros and cons. The 5 teenagers are having some dreams and aspirations. So how their life changes in a place like Baga, in a touristic atmosphere, is this film all about. जगातल्यान गोंयान व्हडा प्रमाणान वेगळ्या वेगळ्या देशातले पर्यटक येतात. देखून 3 भाषांचो आस्पाव बागा बीच ह्या फिल्मान आसा. बागा बीच फिल्माचो प्रिमियर करपा संबंधी एकटो निर्णय घेवंक शकना, मात कांय चित्रपट महोत्सवांत उलोवणी केल्या अशें शेटगांवकारान सांगले. दिस फिल्म इज कन्सर्न आय हॅव इन्क्वायरीज फ्रॉम अबुधाबी अँड दुबई अँड टोरंटो प्रिमियर द फिल्म. सो दॅट इज अप टू द प्रोड्युसर्स टू डिसाईड वेदर दे वॉन्ट टू प्रिमियर एट इफी ओर एल्सवेअर. पणजेच्या नामचो खबराकार देविदास कांबळी आनी चलचित्र खबराकार रवींद्र दळवी. भुरगेपणांत अपंगत्व येता तेन्ना कोणाच्या तरी आदाराची गरज आसता. मातृछाय संस्थेन हे कार्य करून अपंगा खातीर बरें काम केलां अशें उद्गार सामाजीक वावुरपी नरसिम्हा दिदीन पर्मनंट जयपूर फूड सेंटराच्या उक्तावणा वेळार काडले. स्वतःला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याची अडचणी असतील तर अशांना आमच्या संस्थेकडे आपण रिफर केलं. आपल्याला खऱ्या अर्थाने ह्या अपंगांना जे सर्वांगीण पुनर्वसन आपण म्हणतो ते करून देता येईल. 30 वर्षानंतर ही जी प्रगती झालेली आहे की ठिकठिकाणी जयपूर फूडची केंद्र होत आहे आणि अपंगांची सोय होतीये ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे. जीएमसीत येवपी दुयेतींक आनी अपंगूळ मनशांक मजत करपी मातृछाय संस्थेन बांबोळे रुग्णसेवा केंद्रात रोटरी क्लब म्हापशेच्या जोडपालवान पर्मनंट जयपूर फूड सेंटर उक्ते केला. शुक्रारा त्याचे उक्तावण हेल्पर्स ऑफ हँडीक्राफ्ट संस्थेची मुखेली नरसिन्हा दिदीन केले. अपंगूळ मनशांक ह्या सेंटराचो खूप फायदो जातलो. त्याचे जीवन काय आहे जवळचं बघितलं तर आपल्याला खरोखरच कळेल की आपण किती सुखी आहोत आणि मग सुखी आहे तर आपण त्याच्या काही करता येईल. आपल्याला हा विचार नकळत नाही घेतली झाला की माणूस डिस्टर्ब होतो हे सगळ्यात मोठं यश आहे आपल्या कामाचं. संस्थेचो वांगडी मनोज काकुलो, मंगेशराव कुलकर्णी, गुरु पावसकार आणि हेरांची ह्या वेळार उलोवपां झाली. पणजेच्या नामचो खबराकार देविदास कांबळी आणि चलचित्र खबराकार रवींद्र दळवी. कायदे केले म्हणून प्रशासनातलो भ्रष्टाचार सोपचो ना. बरे आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासना खातीर लोकांनीच वावुरचे पडटले असे मत अविनाश धर्माधिकाऱ्यान उक्तायला. म्हापशे रोटरी क्लबान घडून हाडिल्या अर्पण व्याख्यान माळेत उलयताना ताणी हे मत उक्तायले. म्हापशे रोटरी क्लबान फोमेंतो उद्देग समूहाच्या जोडपालवान आयोजित केल्ल्या अर्पण व्याख्यानमाळेन शुक्रारा IAS अधिकारी अविनाश धर्माधिकारीचे बरे प्रशासन मूलभूत हक्क ह्या विशयाचेर व्याख्यान झाले. उक्तावण सुवाळ्याक म्हापशे रोटरी क्लबाचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकार, एडवोकेट मनोहर उजगांवकार, विजय शेट्टी आनी फोमेंतोचे चेअरमॅन अवधूत तिमलो आशिल्ले. बरे प्रशासन जाय जाल्यार लोकांनीच सरकाराचेर दबाव घालचो पडटलो असे धर्माधिकाऱ्यांनी सांगले. सुशासन गुड गव्हर्नन्स होण्यासाठी जे बदल करायला पाहिजे ते आत्ताची राजकीय यंत्रणा आपण करणार नाही हे विधान करतोय. कारण की ती राजकीय यंत्रणा इतकी रोमारोमात सडलेली आहे, इतकी भ्रष्ट आहे टोकाची. काही वेळेला असं समजा की भ्रष्टाचार त्यांची अपरिहार्यता होऊन बसले ते कशाला करतील दुरुस्त. कायदे केले म्हणून भ्रष्टाचार ना जावचो ना. लोक जागृत झाले जाल्यारूच भ्रष्टाचार ना करू येता असे अविनाश धर्माधिकारीक दिसता. भ्रष्टाचार दूर होणे, प्रशासन कार्यक्षम असणे याला मूळ उत्तर लोकजागृती, लोकसंघटन आणि लोकांनी थोडासा अभ्यास करून असं बोट ठेवायला शिकणे. कायद्याच्या मुद्द्यावर बोट ठेवायला शिकणे थोडासा अभ्यास आवश्यक आहे. खरं म्हणजे असं फार गुंतागुंतीचं नाही, काही प्रत्येकाने वकील असण्याची गरज नाही. आमच्या देशात संसद आणि खासदार आमदार सार्वभौम ना,
फकत लोक सार्वभौम असतात ही गजल अविनाश धर्माधिकारी स्पष्ट केली. काही ठिकाणी संसद आहे सॉव्हरीन पार्लमेंट. आपल्या घटनाकारांनी नीट विचार करून निर्णय केला की सॉव्हरीन कोण भारतात, आमदार खासदार नाही, मंत्री संत्री नाही, मुख्यमंत्री पंतप्रधान सुद्धा नाही आणि राष्ट्रपती सुद्धा नाही. या देशाची संसद सुद्धा सॉव्हरीन नाही, सॉव्हरीन आहोत आपण सगळे नागरिक. या वेळार फॉमेंटोचे चेअरमॅन ओधू तिमलोचे उलोवप झाले. बट वेन आय सी न्यूअर अँड न्यूअर जनरेशन एट अ यंगर अँड यंगर एज गेटिंग इन टू सच सोशल वर्क विच इज नाव गेटिंग मोर प्रॉमिनन्स अँड मोर क्वांटिफाईड एज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. प्रुडंट मीडिया खातीर आमचो खबराकार देविदास कांबळी आणि चलचित्र खबराकार रवींद्र दळवी. भ्रष्टाचार हो आमच्या संस्कृतीच्या मुळामेरेन पावला आणि या भ्रष्टाचारात आम्ही सगळेजण घुसपल्यात असा आरोप जिंदगी ना मिलेगी दुबारा या फिल्माचा अभिनेतो अभय देओलान केला. अभय म्हणटा आपल्याक दुसऱ्यांक दोष दिवपाक आवडना. समाजातल्या दुर्बळ घटकांक मदत करपी बिगर संस्कारी संस्थांक आम्ही आधार करपाक जाय असे तो म्हणता. शुक्रारा इफ्फीक अभिनेता अभय देओल आयिल्लो. सध्या फिल्मांच्या दुनियेत बदल जायत चालला असे अभय म्हणता. It's good to see that there is change. It's good to see that people are embracing new films. So I went here to support that. Shanga ye film rajkiya sthiti char aadharit asa. Ya aplya navya filmacher to ulailo. Humko stereotype nahi karna tha ek South Indian ka accent. To hum kaise use South Indian banaye without stereotyping him as a South Indian. So I had a teacher on set. जिसके साथ मैंने ट्रेनिंग की थी. कुछ बरे काम करपी एनजीओ सगळ्यांनी टेको देऊपाक जाय असे ताका दिसता. अभी एनजीओज हां मैंने वीडियो वॉलंटियर्स जो एक्चुअली गोवा बेस्ड एनजीओ है उनके साथ कुछ इवेंट्स किए हैं. बटरफ्लाइज को मैं एक बार मिल चुका हूं और उनके बारे में अभी बस स्टार्ट कर रहा हूं बातचीत करना. एंड आई थिंक हमारे देश में एजुकेशन और पॉवर्टी मुझे ये ज़्यादा दिखती हैं और एनवायरनमेंट भी एक 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 एरिया है जहाँ पे हमें देखना चाहिए. हमारे इंफ्रास्ट्रक्चर भी क्रम्बल हो रहा है अभी ज़्यादा. ऑफ कोर्स ट्रेंड हो गया करप्शन की बात करने के लिए. पार्लियामेंट सेशन भी चल रहा है, लोकपाल पे लड़ाई हो रही है, ब्ला ब्ला ब्ला. आई थिंक करप्शन प्रॉब्लम हमारे कल्चर में इतना डीप रूटेड है कि पीयून से लेकर पीयू में ऑफिस तक और हम सब इन्वॉल्व हैं इसमें. तो ये फिंगर पॉइंटिंग मुझे काम नहीं करता है. तो जो एनजीओज हैं जो अपने आप से खुद काम कर रहे हैं आई थिंक उनको सपोर्ट करना चाहिए बिफोर पॉइंटिंग फिंगर्स. की प्रुडंट मीडिया खातीर आमच्या खबराकार दीप्ती नागवेकर आणि चलचित्र खबराकार सर्वेश वेळुसकर. आता घेऊया आणखी एक व्यावसायिक विषय.